आजच्या घटनेमध्ये एक प्रेम कहाणी आहे यातून निर्माण होतं एक लग्न यातून निर्माण होतं संसार आणि मग संसारामध्ये येतं विघ्न आणि याच्यामध्ये एका पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाची होते हत्या आता पुण्यात घडलेली ही जी घटना आहे ती घटना आज आपल्याला पाहायची आहे पुणे या ठिकाणचं हडपसर आहे आणि त्या ठिकाणचं ग्लायडिंग सेंटर मैदान आहे आणि या ठिकाणी तारीख होती चोवीस मे दोन हजार बावीस वार होता मंगळवार रात्रीच्या साधारण दहा अकराचा सुमार होता आणि यावेळेस एक व्यक्ती शतपावली करण्यासाठी मैदानामध्ये फिरत होते अचानकपणे त्यांच्या कानावरती ओरडल्याचा आवाज आलेला होता त्यांनी त्या ते दिशेनं पाहिलं तर अंधारामध्ये पाच सहा तरुण त्या ठिकाणी होते अंधारामध्ये आता त्याच्यामध्ये एक तरुणी होती आणि ही मंडळी जी आहेत ती एका तरुणाला मारहाण करत होती आणि तो तरुण मोठमोठ्याने ओरडत होता आणि नंतर हे जे मारेकरी आहेत ते मारेकरी सासवडच्या दिशेनं निघून गेलेले होते आणि नंतर ही व्यक्ती जी आहे ज्यांनी हे सगळं बघितलं ती व्यक्ती जवळ गेली त्यावेळेस तिथं बघितलं की एक तरुण रक्तबंबाळ अवस्थेमध्ये खाली पडलेला आहे आणि मग हडपसर पोलिसांना कळवण्यात येतं हडपसर पोलीस त्या ठिकाणी पोहोचतात साधारणपणे वीस एकवीस वर्षाचा जो तरुण आहे तो तरुण त्या ठिकाणी रक्ताच्या थरवळ्यामध्ये पडलेला होता त्याच्या अंगावरती धारदार शस्त्रानं वार करण्यात आलेले होते त्याला ठार करण्यात आलेलं होतं बाजूला चाकू गुप्ती किंवा दरांती अशा पद्धतीची शस्त्रं पडलेली होती आणि तरुणाजवळ काही ओळखपत्र होती आणि काही पोलीस जे आहेत ते त्या तरुणाला ओळखत होते त्या तरुणाचं नाव होतं गिरीश उर्फ गिरीधर गायकवाड आणि हा जो तरुण आहे तो अमरावती जेल जे आहे त्या ठिकाणचे एक अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांचा मुलगा होता आता हा जो गिरीश आहे तो गिरीश गोपाळपट्टी साई टॉवर घुले पार्क मांजरी या ठिकाणी राहत होता आता एका पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाची हत्या करण्यात आलेली होती आता या पाठीमागे नक्की काय कारण असावं पोलिसांनी गिरीशचे जे वडील आहेत किंवा गिरीधरचे जे वडील आहेत त्या वडिलांना फोन लावला आता फोन लावल्यानंतर घडलेली जी घटना आहे ती घटना त्यांना सांगितली ला या ठिकाणी असं असं तुमच्या मुलाचा मृतदेह वगैरे सापडलेला आहे हे ऐकल्यानंतर आता वडिलांचं अवसान गळून गेलेलं आहे ते पण रडायला लागले आणि रडत रडतच त्यांनी मांजरी या ठिकाणी त्यांचं जे घर आहे त्या ठिकाणी थोरल्या मुलाला आणि पत्नीला फोन लावला आणि जे काय घडलं आहे ते सांगितलं आणि त्यानंतर आई आणि भाऊ हे दोघंही तात्काळ त्या घटनास्थळी पोहोचलेले आहेत आता इथं पोहोचले त्यावेळेस मग आक्रोश निर्माण झालेला आहे वातावरण अत्यंत दुःखद असं झालेलं होतं आता पोलिसांनी बॉडी जी आहे ती ससून रुग्णालयामध्ये पोस्टमॉर्टमला पाठवलेली होती आणि अज्ञात मारेकऱ्याच्या विरोधामध्ये कलम तीनशे दोनने ने गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि आता तपासाला सुरुवात होते आता हा जो मुलगा होता तो मुलगा अभ्यासामध्ये अत्यंत हुशार होता त्याला करिअर घडवायचं होतं त्यासाठी तो अथक प्रयत्न करत होता त्याचं भविष्य उज्ज्वल होतं पण पन अचानकपणे असं काय घडलं की हातातोंडाशी आलेला घास जो आहे तो घास गळून पडलेला होता आता या तरुणाचे कोणाबरोबर दुश्मनी होते का कोणाबरोबर वाद होते का कोणाबरोबर ती भांडण होतं का याबद्दलसुद्धा पोलिसांनी माहिती घ्यायला सुरुवात केलेली होती त्याचबरोबर परिसरातले जे सी सी टी व्ही फुटेज आहेत ते फुटेजसुद्धा पोलिसांनी तपासले आणि गिरीधर जो आहे त्याचा मोबाईल नंबर त्याचं पण सी डी आर काढलं होतं आणि याला शेवटचा फोन कोणाचा आलेला होता कोणाचं याच्याबरोबर बोलणं झालेलं होतं याबद्दलची सुद्धा माहिती पोलिसांनी काढलेली होती त्यावेळेस याला आलेला शेवटचा फोन एका तरुणीचा होता आणि ती तरुणी हडपसर या ठिकाणचं काळीपडळ जी आहे काळीपडळ बोराटेनगर हा जो भाग आहे त्या भागामध्ये राहणारी होती आता पोलिसांना या तरुणीबद्दलची माहिती समजली तिचा पत्ता समजला तिचं नाव समजलं आणि मग पोलिस तिच्या घरी पोहोचलेले आहेत आणि घरून ती तरुणी आणि त्या तरुणीचा एक धाकटा भाऊ यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि इतर जे मारेकरी आहेत ते मारेकरी पैकी बदलापूरला पण काही आहेत असं यांना समजलं आणि मग त्या ठिकाणीसुद्धा पोलिसांनी सापळा रचला आणि त्याही मारेकऱ्यांना ताब्यात घेतलं अशा प्रकारे एका तरुणाच्या हत्येमध्ये एक तरुणी एक अल्पवयीन बालक आणि इतर तीन जण असे पाच संशयित पोलिसांनी ताब्यात घेतलेले होते आणि याच्यामधून एक वेगळीच घटना आपल्यासमोर आलेली होती आता गिरीधर गायकवाड ज्या कॉलेजमध्ये शिकत होता हा जो तरुण आहे तो जिथं शिकत होता त्याच कॉलेजमध्ये एक तरुणी शिकत होती तिचं नाव आहे साक्षी पांचाळ उर्फ वर्षा कमने आता ही दोन नावं वेगवेगळी का सांगितली तर काही माध्यमांमधून साक्षी पांचाळ हे नाव पुढं आलं होतं काही माध्यमांमधून वर्षा कमने हे नाव पुढं आलेलं होतं आता याच्यामध्ये पण अशी घटना पुढं घडलेली आहे की या मुलीनं स्वतःचं धर्मांतर केलं आणि तिनं स्वतःचं नाव महेक ठेवलेलं आहे तर महक अरमान शेख तीनंतर झालेली होते त्यामुळे इथून पुढे आपण तिला मेहक असंच म्हणूया तर आता हा मुलगा आणि ही मेहक ही एकाच कॉलेजमध्ये शिकत होते आणि याच काळामध्ये अरमान अल्लाउद्दीन शेख वय वर्ष साधारण एकवीस बावीस या तरुणाच्या प्रेमामध्ये ही तरुणी मेहक जी आहे ती पडलेली होती आणि यांचं प्रेम अगोदरपासून होतं शाळा शाळा कॉलेज इथपासून यांचं प्रेम चाललेलं होतं पण यांचे धर्म वे वेगवेगळे होते आचार विचार पद्धती वेगळ्या होत्या जीवनपद्धती वेगळ्या होत्या आणि यामुळे या दोघांच्या प्रेमाला किंवा लग्नाला घरच्यांचा विरोध होता पण घरच्यांना न जुमानता ज्यावेळेस हिचं वय अठरा वर्ष पूर्ण झालं आणि त्याचं वय एकवीस वर्ष पूर्ण झालं म्हणजे वय पूर्ण झाल्यानंतर या दोघांनी एकमेकांबरोबर ती लग्न करायचं ठरवलं आणि लग्न केलं या मुलीनं स्वतःचा धर्म बदलला आणि ती आता मेहक अरमान शेख बनलेली होती आता नंतर हे दोन प्रेमीजीव जे आहेत ते सोलापूर जिल्ह्यामधलं माढा तालुका आहे त्या ठिकाणचं रुई टेंभुर्नी या गावामध्ये आले आणि त्यांनी त्यांच्या नव्या संसाराला सुरुवात केली आता अरमान जो आहे तो गावामध्येच त्यानं एक छोटंसं हॉटेल चालू केलं आणि त्या मिळणाऱ्या पैशामधूनच तो त्याचा संसार चालवत होता पण नव्याचे नऊ नव दिवस गेले नवा संसार होता काही दिवस आनंदामध्ये गेला आणि त्याच्यानंतर मात्र पती आणि पत्नी यांच्यामध्ये वाद सुरू झाला आणि या दोघांच्यामध्ये भांडणं सुरू झाली आणि हे भांडण इतकं टोकाला गेलं की मेहकनं तिच्या पतीला म्हणजे अरमानला सोडलं आणि ती माहेरला येऊन राहायला लागली आता हिनं हे पाऊल का उचललं याच्या पाठीमागं हिच्या आईची फूस आहे असं या अरमानला वाटत होतं आणि ही आई म्हणजे सासू आमच्या संसारामध्ये विष कालवते आहे मुलीचं कान भरते आहे मुलीचं कान फुंकते आहे अशा पद्धतीनं ती तिच्या मुलीला कर सांगते आणि त्यामुळे ती मेहक आपल्याला सोडून गेलेली आहे त्या एत, असा संशय अरमानला येत होता आणि त्यामुळे त्यानं मेहकला घरी आणण्याचा प्रयत्न केला बायकोला घरी आणण्याचा प्रयत्न केला पण ती काही घरी येत नव्हती आणि या सगळ्यांना आपली सासू कारणीभूत आहे असं त्याला वाटत होतं आणि म्हणून या सासूला धडा शिकवला पाहिजे आणि याचा असा विचार त्याच्या मनात यायला लागला आणि सासूरवाडीला जायचं सासूला मारहाण करायचे त्यानंतर ती गप्प राहील आणि पत्नीसुद्धा आपल्याबरोबर नांदायला येईल असं त्याला वाटायचं वा असं म्हणजे असं वाटतच होतं आणि त्यामुळं त्यानं प्लॅन करायला सुरुवात केली त्यानं आपल्या दोन मित्रांना सांगितलं पहिला मित्र होता भैया उर्फ प्रदीप अंकुश चव्हाण आणि दुसरा मित्र होता अंकुश जगन्नाथ देवकाते तर या दोन मित्रांना सांगितलं की आपल्याला गावामध्ये म्हणजे हे दोघंही त्याच गावातले रुई गावातले होते तर त्यांना सांगितलं की सासूला आपल्याला धडा शिकवायचा आहे आणि त्या पद्धतीनं यांनी प्लॅन केलेला आहे आता हे तिघं जे आहेत ते सासूरवाडीला आले पण सासू कुठंतरी गावाला गेलेली होती आणि घरी बायको जी आहे ती पण लहान भावाला घेऊन बाजारात गेलेली होती यानंतर मग पतीनं पत्नीला फोन लावला दोघंही नंतर बाहेर कुठंतरी भेटले आणि यावेळेस सहज त्या पतीनं पत्नीचा मोबाईल जो आहे तो मोबाईल तपासला यावेळेस काही मेसेज त्यानं बघितले त्या मेसेजमध्ये गिरीधर ती तिनं काही चॅटिंग केलेलं होतं त्या दोघांच्यामध्ये काही संभाषण झालेलं होतं चॅटिंगद्वारे तर हे सगळं त्या पतीनं पाहिलं आणि राग येईन अशा पद्धतीचे त्याच्यामध्ये काही मेसेज होते आता हे सगळं वाचल्यानंतर तो जो पती आहे तो पती प्रचंड चिडलेला आहे आणि त्यानं विचारलं की हा कोण आहे तिनं सांगितलं हा माझा मित्र आहे मग यानं सांगितलं त्याला तू बोलावून घे आणि बायकोला सांगितल्यानंतर बायकोनं म्हणजे मेहकनं गिरीधरला फोन लावला आणि तो आता घरी होता आता तिचा फोन आल्यानंतर लगेच तो लग घराच्या बाहेर पडला बाहेर पडत असताना या गिरीधरचा मी भाऊ जो आहे निखिल यानं त्याला विचारलं की बाबा कुठं चालला तो तर त्यानं सांगितलं की मी लगेच बाहेर जाऊन आलो वगैरे असं सांगितलं आणि तो घराच्या बाहेर पडला आणि त्यानंतर हा ग्लायडिंग सेंटर ग्राउंड जे आहे त्या ठिकाणी पोहोचला आणि तिथं पोहोचला यावेळेस मग अरमान आणि गिरीधर या दोघांच्यामध्ये वाद झाला भांडणं झाली आणि या भांडणाचं रूपांतर अगदी हनामारीमध्ये झालं आणि यावेळेस या तिघांनी या बरोबर ती आणलेली जी शस्त्रं होती म्हणजे सासूबाईला मारण्यासाठी आणलेली शस्त्रं ही त्यांनी बाहेर काढली हत्यारं बाहेर काढली आणि गिरीधरवरती वार करायला सुरुवात केली आणि यामध्ये गिरीधरची हत्या केली आणि त्याच्यानंतर मेहक आणि तिचा भाऊ हे दोघंही घाबरून त्यांच्या घरी निघून गेले आणि हे तीन मारेकरी जे आहेत ते सासवडच्या दिशेनं निघून गेलेले होते आता इकडे पोलीस घटनास्थळी आलेले होते मृतदेहाची ओळख पटलेली होती आणि नंतर पोलीस महेक पोहोचले होते आणि तिच्या माध्यमातून पोलिसांना असं समजलंय की अरमान जो आहे तो बदलापूरला त्याच्या बहिणीकडे असण्याची शक्यता आहे आणि मग पोलिसांनी बदलापूरला पोलीस पोहोचले तिथं त्यांनी सापळा रचला आणि हा जो अरमान आहे त्याला ताब्यात घेतलं आणि त्याच्यावरती तीनशे दोन किंवा बाकीची जी कलम आहेत त्या कलमांनी गुन्हा दाखल केला आता या घटनेमध्ये पती बायकोचा मोबाईल पाहतो आणि त्याची चॅटिंग पाहतो चॅटिंग वाचतो आणि त्यानंतर त्या बायकोच्या मित्राची हत्या करतो अशी माहिती समोर येते पण या हत्येच्या पाठीमागं एवढंच कारण आहे का अजून वेगळं काहीतरी कारण आहे याबद्दल पोलिसांचा तपास चाललेला आहे कदाचित काहीतरी वेगळी नवीन माहितीसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते पण याच्यामध्ये दुर्दैव बघा ही जी सगळी मंडळी आहेत त्याच्यामध्ये मारणारी मरणारी म्हणजे पीडित आणि आरोपी ही सगळी मंडळी साधारणपणे एकोणीस ते बावीसच्या वयातली आहेत म्हणजे याच्यामध्ये एकाची हत्या होते बाकीचे संशयित आहेत आणि याच्यामध्ये एक अल्पवयीन बालक आहे ज्या वयापासून आयुष्याला प्रारंभ होतो त्याच वयामध्ये यांच्या जीवनाला फुलस्टॉप मिळालेला आहे आणि आता तो पती त्यानंतर पतीचे दोन मित्र आणि पत्नी आणि तिचा धाकटा भाऊ यांच्यावरती हे आरोप आहेत आणि आता ही, ही कायदेशीर प्रक्रिया चालू झालेली आहे आता जर समजा तुम्ही या भागातील असाल किंवा तुम्हाला या घटनेबद्दलची प्रत्यक्ष काय माहिती असेल तर तीसुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा पुन्हा भेटूया उद्या रात्री साडेआठ वाजता एका नवीन क्राईम स्टोरीसह तोपर्यंत धन्यवाद